महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये मराठी हा विषयाचा समावेश असतोच आणि मराठीच्या प्रश्नपत्रिकेत म्हणीवर हमखास प्रश्न विचारला जातो. म्हण म्हणजे काय तर सर्वांच्या बोलण्यात सतत येणारे चिमुकले, चटकदार, बोधप्रद व सर्वमान्य वचन. मनुष्याला येणारा अनुभव एखाद्या छोट्या वाक्यात मांडला जातो व तो सर्वमान्य होतो. अशी वाक्य लोकांच्या सतत वापरात येतात, लोकांच्या सतत म्हणण्यात येतात म्हणून त्यांना म्हण म्हटले जाते. मराठीतील म्हणी आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. तुमच्या रिकाम्या वेळेत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, म्हणजे तुमच्या म्हणी पक्क्या लक्षात राहतील आणि यावरील मार्क हातातून सुटणार नाही. असतील शिते तर जमतील भूते. एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात. असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ. दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी. एखाद्या बुद्धिमान माणसाने अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य अतिशहाणपणा करायला जातो त्याचे काम होत नाही. अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे. दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची, त्याशिवाय आणखीन काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे. अंगाला सुटली खास हाताला नाही लाज. गरजवंताला अक्कल नसते. अंगावर लेणे जन्मभर देणे. दागिन्याकरता कर्ज काढायचे आणि ते जन्मभर फेडायचे. अंतकाळापेक्षा मध्यानकाळ कठीण. मरणाच्या वेदनेपेक्षा भोकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. अंधारात केले पण उजेडात आले. कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरीही ती उजेडात येतेच. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था. अशक्य कोटीतील गोष्ट. अति झाले आणि असो आले. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते. अतिपरिचयात अवज्ञा. जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो. अति झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे. कृत्य एकाचे आणि त्रास मात्र दुसऱ्यालाच. अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास. अन्न न खाणे पण त्यात मन असणे. अपापाचा माल गपापा. लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. अर्थीदान महापुण्य. गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. आईची माया आणि पोरजाई वाया. फार लाड केले तर मुले बिघडतात. आधी पोटोबा मग विठोबा. आधी पोटाची सोय पाहणे नंतर देवधर्म करणे. आपलेच दात आणि आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती तयार होते. आयत्या बिळावर नागोबा. एखाद्याने स्वतःकरता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. आंधळा बघतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. आपण हसे लोकांना शेंबूड आपल्या नाकाल. ज्या दोषाबद्दल आपण लोकांना हसत असतो ते दोष आपल्यात असणे. आधीच उल्हास त्यात फल्गुन मास. आधीच आळशी असणाऱ्या व्यक्तीला त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था तयार होणे. आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं. काम एकाने करावे व दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आंधळ्या बहिऱ्याची गाठ. एकमेकांना मदत करू न शकणाऱ्यांची गाठ पडणे. अगं अगं म्हशी मला खोटे नेशी. स्वतः चूक करून ती मान्य करायची नाही व त्याचा दोष दुसऱ्याला द्यायचा. अडली गाय फटके खाय. एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते. आपला हात जगन्नाथ. आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा. अनुकूलता असेल त्यावेळी चैन व नसेल त्यावेळी उपवास करण्याची पाळीने. अंगठा सुजला म्हणून डोंगरावडा होईल का? कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. औषी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. अतिशय उतावळीपणाची कृती. अति खाणे मसलात जाणे. अति खाणे नुकसानकारक असते. 18 नकी खेटरे राखी, 20 नकी घर राखी. मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. अवचित पडे
हे दंडवत घडे, स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. अवसबाई इकडे, पुनवबाई तिकडे, एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू, अंतरून पाहून पाय पसरावे, आपली ऐपत पाहून वागावे. अंगापेक्षा बोंगा मोठा, मूळ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टींची बडे जास्त असणे. आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. स्वतःच्या बाबतीत असलेले चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवणे. आपली पाठ आपणास दिसत नाही, स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत. आजामेला नातू झाला, एखादे नुकसान झाले असतानाच त्याचवेळी दुसरा फायदा होणे. आत्यावेळेला जर मिशा असते तर नेहमी एखाद्या कामात जर तरचा विचार करणे. आपल्याच पोळीवर तू पोडणे, फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. आलिया भोगाशी असावे सादर, तक्रार न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. आवळा देऊन कोहळा काढणे, आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याला छोटी गोष्टीच्या बदल्यात मोठा फायदा करून घेणे. आपण मेल्यापासून स्वर्ग दिसत नाही, अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही. आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून, दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे. आधीच तारे त्यात गेले वारे, विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे. आधीच मरकट तशातही मद्य प्याला, आधीच करामती त्यात मद्य प्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते. अडक्याची आंबा आणि गोंधळाला रोपे 12, मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टींचा खर्च जास्त असणे. आग रामेश्वर बंब सोमेश्वर, रोग एकीकडे आणि उपाय भलतीकडेच. आईजीच्या जीवावर बायजी उदार, दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदारे दाखवणे. आग खाईल तो कोळसे होकेल, जसे कर्म करेल तसे फळ मिळेल. 8 पुरभये 9 चौभे, खूप दुर्बुद्ध लोकापेक्षा 4 बुद्धिमान पुरुषे. ओठात एक आणि पोटात एक, मनातला हेतू आणि बोलून दाखवलेले विचार यात फरक असणे. अदनातले रडतात व सुपातले हसतात, संकटात असतानाही दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येते. इकडे आड तिकडे विहीर, दोन्ही बाजूनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे. इच्छी भरा ते येई घरा, आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाटेला येणे. इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते, इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. इन मीन 3.5, एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो, जन्मास आलेल्याचे पालनपोषण होतेच. उथळ पाण्याला खळखळाट फार, अल्पज्ञान पण ताटा फार. उंदराला मांजर साक्ष, ज्याच्या एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते. उचलली जीभ लावली टाळ्याला, दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अतिशय उतावळीपणाचे वर्तन करणे. उठता लात बसता बुक्की, प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे, अगदी सहज अवघड गोष्ट करणे. उतावळी बावरी म्हाताऱ्याची नवरी, अति उतावळीपणा नुकसानकारक असतो. उद्योगाच्या घरी रिद्धीसिद्धी पाणी भरी, जिथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते. उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले, फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेता येणे. उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे, अतिशय हलाकीची स्थिती. उंदीर गेला लुटी आणल्या 2 मुठी, प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. उकराल माती तर पिकतील मोती, मशागत केल्यावर चांगली पिके येतील. उकळात डोके घातल्यावर मुसळ्याची भीती कशाला, एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमाचा विचार करायचा नसतो. उचलपत्रावळी म्हणे जेवणारे किती, जे काम करायचे ते सोडून भलतेच चौकशा करणे.
उडाला तर कावळा, बुडाला तर भेडूक. एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. उधारीचे पोते सव्वा हात रिते. उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. उभारले राजवाडे, तेथे आले मनकवडे. श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हजी हजी करणारेही येतात. उभयाने यावे आणि ओणव्याने जावे. येतेवेळी ताटमानेने यावे आणि जातेवेळी मान खाली घालून जाणे. उसाच्या पोटी कापूस, सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. एका माळीचे म्हणी, सगळी माणसे सारख्या स्वभावाची असतात. एका हाताने टाळी वाजत नाही. लोकांच्या भांडणात पूर्णपणे एकाचा दोष नसतो. एक ना धड भारावर चिंध्या. एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्धवट राहतात. ऐकावे जगाचे, करावे मनाचे. लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्याला मनाला पटते ते करावे. एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी. दुसऱ्याच्या अडचणीचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाने. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टीकडे बोट करून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये. एका पिसाने मोर, थोड्याशा यशाने हुरून जाणे. एका खांबावर द्वारका, एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदारी असणे. एका मेहनत दोन तलवारी राहत नाहीत. दोन तेजस्वी व्यक्ती एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत. 80 तेथे 85 अतिशय उथळपणाची कृती. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्याच असतात. ओळखीचा चोर जिवे न सोडी. ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. शेंडी तुटो की पारंबी तुटो. कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे. ओझे उचल तर म्हणे बाजूला कुठे. सांगितलेले काम सोडून इतर चौकशी करणे. औटघटकेचे राज्य, क्षणिक गोष्ट. करावे तसे भरावे. जसे कर्म करेल तसे त्याचे फळ मिळते. कर नाही त्याला डर कशाला. ज्याने काही गुन्हा केला नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे. करीन ते पूर्व, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे. करवतीची धार पुढे सरकली तरी कापते, मागे सरकली तरी कापते. काही गोष्टी केल्या तरी नुकसान, नाही केल्या तरी नुकसान. करून करून भागला देवदेहणी लागला. भरपूर वाईट काम करून शेवटी देवपूजेला लागणे. कणगीत दाना तर भिल उताना. गरजेपुरती जवळ असले की लोक काम करत नाहीत. कधी तुपाशी तर कधी उपाशी. सांसारिक स्थिती कधीच सारखी नसते. कशात काय ने फटक्यात पाय. वाईटात आणि वाईट घडणे. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. रक्ताचे नाते तोडू म्हटले तरी तुटत नाही. काडी चोर तो माडी चोर. एखाद्या माणसाने शुल्लक अपराध केला असला तरी त्याचा संबंध घडलेल्या मोठ्या अपराधाशी जोडणे. काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती. शुद्र गोष्टीचा प्रभावही तेवढाच मर्यादित असतो. कानात बुगडी, गावात फुगडी. आपल्याजवळ थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. काल मेला आणि आज पितर झाला. अतिशय उतावळीपणाची कृती. काकडीची चोरी, फाशीची शिक्षा. लहान अपराधाला मोठी शिक्षा. काडीची सत्ता आणि लाखाचा मत्ता बरोबर होत नाही. संपत्तीपेक्षा सत्ता महत्वाची ठरते. कावीळ झाल्यास सगळे पिवळे दिसते. पूर्वग्रह दूषित दृष्टीसने. काशीत मल्हारी महात्मे. नको तिथे नको ती गोष्ट करणे. कानामागून आली आणि तिकट झाली. मागून येऊन वरचढ होणे. कामापुरता मामा. आपले काम करून घेईपर्यंत गोडगोड बोलणे. कावळा बसला
आणि फांदी तुटली. परस्पराशी संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. काखेत कळसा, गावाला वळसा. जवळ असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे. काप गेले आणि भोके राहिली. वैभव गेले आणि फक्त खुणा राहिल्या. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. शूद्र लोकांनी केलेल्या दोषारोपणे थोरांचे नुकसान होत नाही. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात. चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा प्रयत्न करणे. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच. मूळचा स्वभाव बदलत नाही. कुडी तशी फोडी. देहानुसार आहार किंवा कृतीनुसार मिळणे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास का? स्वार्थासाठी केवळ दुष्टबुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे. केळीला नाळी आणि घर चंद्रमुखी. अत्यंत दरिद्र अवस्था येणे. केळी खाता हरकले, हिशेब देता चरकले. एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना आनंद होतो पण त्याचे मोल चुकविताना जीव मेटाकुटीला येतो. कोळसा उघडावा तसा काळाच. वाईट गोष्टीची जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते. कोल्हा काकडीला राजी. लहान लोक लहान गोष्टींनी खुश होतात. कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठाबशी. चूक एकाची तर शिक्षा दुसऱ्याला. कोठे इंद्राचा ऐरावत तर कोठे श्यामभट्टाची तट्टाणी. मोठ्या गोष्टीसोबत छोट्या गोष्टीची तुलना. खऱ्याला मरण नाही. खरे कधीच लपत नाही. खर्च नऱ्याचे खर्चते आणि कोठाऱ्याचे पोट दुखते. खर्च करणाऱ्याचा खर्च होतो तो त्याला मान्य असतो परंतु दुसऱ्याच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो. खाऊ जाणे तो पचवू जाणे. एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो. खाण तशी माती. आई वडिलाप्रमाणेच त्यांच्या मुलाचे वर्तन असणे. खायला काळ, भुईला भात. निरुपयोगी व्यक्ती सर्वांनाच जड होतो. खाई त्याला खवखवे. जो चुकीचे काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. खाऊन माजावे, टाकून माजू नये. पैशाचा संपत्तीचा गैरवापर करू नये. गरज सरो वैद्य मरो. एखाद्याची गरज संपल्यावर त्याच्याशी संबंधही तोडणे. गळ्यात पडले झोंड हसून केले गोड. वाट्याला आल्यावर वाईट गोष्टीसुद्धा गोड मानून घ्यावी लागते. गची बाधा झाली. गर्व चढणे. गरजेला तो पडेल काय? केवळ बडबड करणाऱ्या व्यक्तीकडून काही घडत नाही. गरजवंताला अक्कल नसते. गरजेमुळे अडचणीत असणाऱ्याला दुसऱ्याचे बोलणे वागणे निमूटपणे सहन करावे लागते. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते. गळ्यातले तुटले ओठीत पडले. नुकसान होता होता टळणे. गळा नाही सरी, सुखी निद्रा करे. जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते. गाढवापुढे वाचले घेता कालचा गोंधळ बरा होता. मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा. गाढवाला गुळाची चव काय? ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नसतो त्याला त्या गोष्टीचे महत्व नसते. घवंड्या गावात गाढवीन सवाशीन. जिथे चांगल्याचा अभाव असतो तिथे टाकाऊ वस्तूच महत्व येते. गाढवाच्या पाठीवर गोणी. एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही, त्याचा फायदा घेता यायला हवा. गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य. अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिली तर ती वायात जाणार. गाव करी ते राव ना करी. श्रीमंत व्यक्ती जे श्रीमंतीच्या जोरावर करू शकणार नाही ते सामान्य व्यक्ती एकजुटीने करू शकतात. गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुका. मूर्खाच्या भांडणात एकमेकांना दोष देण्यात वेळ जातो. गाय व्याली शिंगी झाली. अघडीत घटना घडणे. गाव जळाला, मारुती गावा निराळा. दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळे राहणे. गोगलगाय आणि पोटात पाय. बाहेरून गरीब वाटणारे
पण मनातून कपटी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती. घरचे झाले थोडे, व्याहाने धाडले घोडे, अडचणीत आणखी भर पडणे. घर फिरले म्हणजे वासरे फिरतात. एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात. घरोघरी मातीच्या चुली. एखाद्या बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. घर नादार, देवळी बिराड. शिरावर कोणतीच जबाबदारी नसलेली व्यक्ती. घडाई परीस मडाई जास्त. मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टीचा खर्च जास्त असणे. घेता दिवाळी, देता शिमगा. घ्यायच्या वेळी आनंद वाटतो, पण द्यायच्या वेळी टाळाटाळ केली जाते. घोडे कमावते आणि गाढव खाते. एकाने कष्ट करावे आणि निरुद्योगी माणसाने त्याचा फायदा घ्यावा. चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे. प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच. चार जणांची आई बाजेवर जीव जाई. जबाबदारी अनेकाची असेल तर काळजी कोणीच घेत नाही. चिंती परा येई घरा. दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले की ते आपल्यावरच उलटते. चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडा घेतला. स्वतःच्या हाताने स्वतःची बदनामी करून घेणे. चुनीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागोबाई. घरात तेवढा शूरपणाचा आवानायचा, पण बाहेर मात्र घाबरायचे. चोर सोडून संन्याशाला फाशी, खऱ्या अपराधाला सोडून निरापराधी माणसाला शिक्षा. चोराच्या उलट्या बोंबा. स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे. चोरावर मोर. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे. चोराच्या हातची लंगोटी. ज्याच्याकडून काही मिळण्याची अपेक्षा नाही त्याच्याकडून थोडे तरी मिळवणे. चोराची पावले चोराला ठाऊक. वाईट माणसानंच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. चोराच्या मनात चांदणे. वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य बाहेर येईल का अशी सतत भीती वाटत असते. चालत्या गाडीला खीळ. व्यवस्थित चाललेल्या कार्यात अडचण निर्माण होणे. जशी देणावळ तशी धुनावळ. मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. जलात राहून माशाशी वैर करू नये. ज्याच्या सहवासात राहावे लागते त्याच्याशी शत्रुत्व करू नये. जळतं घर भाड्याने कोण घेणार? नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार? जाणवे घातल्याने ब्राह्मण होत नाही. भाई दिखाव्याने माणूस ज्ञानी होत नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हाच त्याचे खरे ज्ञान होते. जेवेन तर तुपाशी, नाहीतर उपाशी. अतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाचे वागणे. जिथे हुलवले आणि मेल्या काढवले. जिथेपणी दुर्लक्ष करायचे व मेल्यावर कोड कौतुक करायचे. जेने देखी रवी ते देखे कवी. जे सूर्य पाहू शकत नाही ते कवी कल्पनेने पाहू शकतो. जो गुळाने मारतो त्याला विष कशास. जेथे गोड बोलून काम होते तेथे जालिम उपायाची गरज नसते. जुने ते सोने. जुन्या वस्तूच चांगल्या व उपयुक्त असतात. ज्याचे करावे भले तो म्हणतो आपलेच खरे. एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकाराचे स्मरण करून गुणगान गावे. झाकली मूठ सव्वा लाखाची. व्यंग्य नेहमी झाकून ठेवावे. टाकीचे घाव सोसल्यापासून देव पण येत नाही. कष्ट केल्यापासून मोठे पण येत नाही. डोळ्यात केर आणि कानात फुंकर. रोग एक आणि उपाय भलताच. ढवळ्याशेजारी पोवळ्या बांधला. वान नाही पण गुण लागला. वाईट गुण लगेच लागतात. म्हणजेच वाईट माणसाच्या संगतीत चांगला माणूस बिघडतो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. कुसंगे नडला साधू तैसा. वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात. तळे राखील तो पाणी चाखील. ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपभोग घेतोच. तरण्याचे कोळसे म्हाताऱ्याला बाळसे. अगदी उलट गुणधर्म असणे. तट्टाला टुमणे तेजीला इशारत. जी गोष्ट मूर्खाला शिक्षणही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाराने समजते. ताकापुरते रामायण. एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे. तीन दगडात त्रिभुवन आठवते.
संसार केल्यावरच खरे मर्म कळते. तीत आहे तर भट नाही, भट आहे तर तीत नाही. एखादी गोष्ट अनुकूल असली तर तिला परस्पर पूरक दुसरी गोष्ट अनुकूल नसणे. तुकाराम बुवाची मेघ, न सुटणारी गोष्ट. तू दळ माझे आणि मी दळीन गावच्या पाटलाचे. आपले काम दुसऱ्याने करायचे, आपण मात्र निरर्थक तिसऱ्याचे काम करायचे. तेल गेले, तूप गेले, हाती दुपाटणे आले. मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे. तेरड्याचा रंग 3 दिवस, कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी काळ टिकते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार, एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबाबत तक्रार करण्याचा मार्ग मोकळा ठेवणे. तोबऱ्याला पुढे लगामाला पाठीमागे, खायला पुढे कामाला पाठीमागे. थेंबे थेंबे तळे साचे, छोट्या छोट्या गोष्टींच्या संग्रहातून कालांतराने मोठा संग्रह तयार होतो. थोराघरचे स्वान सर्वही देते मान, मोठ्या माणसाचा आश्रय हा प्रभावी ठरतो. असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो. दगडापेक्षा वीट मऊ, मोठ्या संकटापेक्षा छोटे संकट कमी नुकसानकारक ठरते. 10 की लकडी 1 का बोज, प्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास मोठे काम पूर्णत्वास जाते. 10 गेले 5 उरले, आयुष्य कमी उरणे. दात करून पोट भरत नाही, मोठ्या व्यवहारात छोटी काटकसर करून उपयोग होत नाही. दाम करी काम, बीवी करी सलाम. पैसा खर्च केला की कोणतेही काम होते. दाखविलं सोनं हसे मुलताने. पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. एक गोष्ट अनुकूल असली तर तिच्या जोडीला आवश्यक गोष्ट अनुकूल नसते. दिल चंगा तर कथोटी में गंगा. आपले अंतकरण पवित्र असेल तर पवित्र गंगा आपल्या जवळ असते. दिव्याखाली अंधार, मोठ्या माणसात देखील दोष असतात. दिल्ली तो बहुत दूर है, झालेल्या कामाच्या मनाने खूप साध्य करायचे बाकी असणे. दिवस बुडाला मजूर उडाला. मजुरीवर काम करणाऱ्यांना कामाच्या गांभीर्याची तमा नसते, ते वेळ संपताच निघून जातात. दुरून डोंगर साजरे, कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळ गेल्यावर तिचे खरे रूप समजते. दुपत्या गायीच्या लाथा गोड, ज्याच्यापासून काही लाभ होतो त्याचा त्रासही मनुष्य सहन करतो. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. दुसऱ्याचा लहानसा दोष दिसतो पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषाकडे लक्ष जात नाही. दुधाने तोंड भाजले की ताक पण फुंकून प्यावे लागते. एखाद्या बाबतीत अद्दल घडली की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे. दे माय धरणी ठाय, पुरेपुरे होणे. देवदारी त्याला कोण मारे, देवाची कृपा असल्यास आपले कोणी वाईट करू शकत नाही. देश तसा वेश, परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन. देखल्या देवा दंडवत, सहज दिसले म्हणून चौकशी करणे. देणे कुसळाचे घेणे मुसळाचे, मोबदला कमी व काम जास्त. दैव देते आणि कर्म नेते, नशिबाने उत्कर्ष होतो पण स्वतःच्या कृतीमुळे नुकसान होते. देव नाही ललाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी. नशिबात नसल्यास जवळ आलेली संधीसुद्धा दूर जाते. दैव आले द्यायला आणि पदर नाही घ्यायला. नशिबाने मिळणे पण घेताना येणे. दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई. नशिबावर अवलंबून राहणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात. 2 मांडवाचा वऱ्हाडी उपाशी, 2 गोष्टीवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही. दृष्टीआड सृष्टी, आपल्या मागे जे चालते ते दुर्लक्षित करावे. धर्म करता कर्म उभे राहते. एखादी चांगली गोष्ट करीत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते. धनगराचे कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी, कोणत्याच कामाचे नसणे. धारायला बोळा व दरवाजा मोकळा, छोट्या गोष्टीची काळजी घेणे पण मोठीकडे दुर्लक्ष करणे. मिठाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या. गुंड व अडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावे लागते. नकटीचे लग्न 1700 विघ्ने. दोषयुक्त काम करणाऱ्याच्या मार्गात एकसारख्या अनेक अडचणी येतात.
नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ पाहुणे. नदीचे मूळ व ऋषीचे कुळ पाहुणे कारण त्यात काहीतरी दोष असतोच. न करत्याचा वार शनिवार. ज्याला एखादे काम करायचे नसते तो ते कोणत्या तरी सबबीवर टाळतो. नव्याचे 9 दिवस. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळच टिकतो. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. उपदेशाचा 0 परिणाम होणे. नागेश्वराला नागून सोमेश्वराला वाद लावणे. एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे. नाकापेक्षा मोती जड, मालकापेक्षा नोकर शिरजूर असणे. नाव सोनूबाई हाती कतलाचा वाळा. नाव मोठे पण लक्षण खोटे. नाव देवाचे पण गाव पुजाऱ्याचे. देवाच्या नावाने स्वार्थ साधणे. नाक दाबले की तोंड उघडते. एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दबाव आणला की ताबडतोब हवे ते काम होते. नागव्यापाशी उघडा गेला सारी रात्र हिवाने मेला. आधीच दारिद्र्य असणाऱ्याकडे मत्तीसाठी जाणे. नागिन पोचली आणि पोचणाऱ्याला डसली. वाईट गोष्टी जवळ बागल्यावर ती कधी ना कधी उलटतेच. नाचता येणं अंगण वाकडे. आपल्याला एखादे काम जमत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपवण्यासाठी संबंधित गोष्टींना दोष देणे. नावडतीचे मीठ आणणे. आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती आपल्याला वाईटच दिसते. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्यामुळे आपले दोष कळतात. पळसाला पाणी 3च. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. पडलेले शेण माती घेऊन उठते. एखाद्या चांगल्या माणसावर काहीतरी ठपका आला आणि त्याने कितीही त्याचे निवारण केले तरी त्याच्या चरित्रावर थोडा काम होण्यास डाग पडतोच. पदरी पडले पवित्र झाले. कोणती गोष्ट एकदा स्वीकारली की त्याला नावं ठेवणे उपयोगी नसते. पायाची वाहन पायीच बरे. मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला की तो शेपारतो. पाचामुखी परमेश्वर. बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे. पाप आढ्यावर बोंबलते. पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही. पाची बोठे सारखी नसतात. सर्वच माणसे सारख्या स्वभावाची नसतात. पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम. जेथे मोठे शांत असतात तेथे छोट्यांचा बडेजा असतो. पाहुणे आले आणि मोहतूर लावून गेली. पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे. पी हद नि हो गोरी. कोणत्याही बाबतीत उतावळीपणा करणे. पुत्र मागण्यास गेली नवरा घालून आली. फायदा होईल म्हणून जाणे परंतु नुकसान होणे. पुढच्या ठेच मागचा शहाणा. दुसऱ्याच्या अनुभवावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो. पुढे तिकट मागे पोचट. दिसायला फार मोठे पण प्रत्यक्षात तसे नसणे. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. पैसा कमी काम जास्त. पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरभिरी. स्वतःजवळ असलेली वस्तू शोधण्यासाठी इतरत्र फिरणे. फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय. राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला तरी तो मानावाच लागतो. फुले वेचली तेथे गोवरे वेचणे. जेथे सुख भोगले तेथेच वाईट दिवस पाहण्याचे दिवस येणे. फुल ना फुलाची पाकळी. वास्तविक जेवढे द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्याने पुष्कळ कमी देणे. फुटका डोळा काजळाने साजरा करावा. आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितका झाकावा. बडा घर पोकळवासा. दिसण्यास श्रीमंती पण प्रत्यक्षात मात्र तिचा अभाव असणे. बळी तो कानपिळी. बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवतो. बाप से बेटा सवाई. वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तव्यगार. बाप तैसा बेटा. बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे. बावळी मुद्रा देवळी निद्रा. दिसण्यास बावळट पण व्यवहार चतुर माणूस. बाजारात तुरी भटभटणीला मारे. काल्पनिक गोष्टीवरून भांडण. बरक्या फणसाला म्हैस राखण. ज्याच्यापासून धोका आहे त्याच्याकडेच रक्षणाची जबाबदारी सोपवणे. बुडतेला काडीचा आधार. घोर संकटाच्या काळी मिळालेली थोडीशी मदत ही मोठी वाटते.
बुडत्याचा पाय खोलात, अधोगतीस लागून जास्तच खाली जाणे. बैल गेला आणि झोपा केला, एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातायात करणे. बोलेल तो करेल काय, केवळ बडबड करणाऱ्याकडून काही होऊ शकत नाही. बोडकी आली आणि केसरकर झाले, विधवा आली आणि लग्न लावून गेली. भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरे. एखाद्याला आश्रय दिला की तो त्यावर समाधान न मानता अधिक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो. भरवशाच्या म्हशीला टोनका, ज्या व्यक्तीवर अतिविश्वास आहे त्याच व्यक्तीने विश्वासघात करणे. भीत्यापोटी भ्रमराक्षस, भित्रे व्यक्ती काही कारण नसताना भीत असतात, भिंतीला कान असतात, गुप्त गोष्टी उघड झाल्याशिवाय राहत नाहीत. भीड भिकेची बहीण, उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येते. भीक नको पण कुत्रावर, उपकार नकोत पण छळावर. भिकेची हंडी शिकायला चढत नाही, भीक मागून कोणी श्रीमंत होत नाही. भागीचे घोडे किवणाने मेले, भागीदारीतील गोष्टीचा लाभ सर्वच घेतात पण काळजी कोणीही घेत नाही. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये, कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. मनात मांडे पदरात धोंडे, केवळ मोठमोठी मनोराज्य करायचे परंतु पदरात काही घडत नाही अशी स्थिती. मनी वसले ते स्वप्नी दिसे, ज्या गोष्टीचा आपण सतत ध्यास घेतो ती गोष्ट स्वप्नातही दिसते. मनाची नाही तरी जनाची तरी असावी. एखादे वाईट कृत्य करताना मनाला काही वाटले नाही तरी जनाला काय वाटेल याचा विचार करावा. मन जाणे पाप, आपण केलेले पाप दुसऱ्याला कळले नाही तरी त्याचे त्याला ते माहीत असते. मन राजा मन प्रजा, हुकूम करणारे आपले मनच ते पाळणारही आपले मनच. मानकीस बोललं झुनकीस लागलं, एकाला बोलणे आणि दुसऱ्याला लागणे. मामोजी मेला आणि गाव गोळा झाला, शुल्लक गोष्टीचा गवगवा करणे. मांजरीचे दात तिच्या पिलास लागत नाहीत, आईवडिलांचे बोलणे मुलांच्या हिताचेच असते. मानेवर गळू आणि पायावर जळू, रोग एकीकडे आणि उपचार भलतीकडे. मारुतीचे शेपूट, लांबत जाणारे काम. मुंगीला मिळाला गहू कोठे नेऊ आणि कोठे ठेवू, छोट्याशा गोष्टीने हुरवून जाणे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, लहान वयातच व्यक्तीच्या गुण दोषाचे दर्शन होते. मूर्ख लोक भांडती वकील घरे बांधती, मूर्खाचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. मेल्या म्हशीला मनभर दूध, मेल्यावर गुणगान करणे. म्हातारीने कोंबडे लपवले म्हणून उजाडायचे राहत नाही, निसर्ग नियमाने ज्या घटना घडायच्या त्या घडणारच. म्हशीचे दूध काढताना आधी आचळाला दूध लावावे लागते, फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते. यथा राजा तथा प्रजा, सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्याचे अनुकरण करतात. या बोटाची थुंकी त्या बोटाव करणे, बनवाबनवी करणे. एरे माझ्या मागल्या ताक करण्यात चांगल्या, एखाद्याने दिलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे. एरे कुत्र्या खा माझा पाय, आपणहून संकट ओढवून घेणे. रंग जाणे रंगारी, ज्याची विद्या त्यालाच माहीत. रात्र थोडी सोंगे फार, कामे भरपूर पण वेळ थोडासणे. रडत राव घोड्यावर स्वार, इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत, मुख्य गोष्टींचा अभाव असणे. राईचा पर्वत करणे, मूळ गोष्टी अगदी शुल्लक असताना तिचा विपर्यास करून सांगणे. राजाला दिवाळी काय माहीत, रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. लग्नाला 20 तर वाजंत्रीला 30, मुख्य कार्यापेक्षा गौण कार्यालाच खर्च अधिक. रोज मरे त्याला कोण रडे, 30-30 गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते. लष्कराच्या भाकरे भाजणे, निरर्थक उद्योग करणे.
लकडी दाखवल्याशिवाय मकडी बोलत नाही, धाकाशिवाय शिस्त लागत नाही. लग्नाला गेली आणि बारशाला आली, अतिशय उशिराने पोहोचणे. लंकेत सोन्याच्या विटा, दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसणे. लाज नाही म्हणा, कोणी काही म्हणा, निर्लज्ज व्यक्ती दुसऱ्याच्या टीकेचा विचार करत नाहीत. लेकी बोले सुने लागे, एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. लोकांना उपदेश करायचा पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचं नाही. वळणाचे पाणी वळणावरच जाणार, निसर्ग नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार. वराते मागून घोडे, योग्य वेळ घडून गेल्यावर काम करणे. वारा पाहून पाठ फिरवणे, परिस्थिती पाहून वर्तन करणे. वाहत्या गंगेत हात धुणे, सर्व साधने अनुकूल असली की होईल तो फायदा करून घेणे. वासरात लंगडी गाय शहाणे, मूर्ख माणसात अल्पज्ञान असलेला श्रेष्ठ ठरतो. वाघ म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच. वाईट व्यक्तीला चांगले म्हटले किंवा वाईट म्हटले तरी त्रास द्यायचा तो देणारच. विंचवाची भिराड पाठीवर, गरजेपुरते वस्तू घेऊन फिरणे. विशी विद्या तिशी धन, योग्य वेळी योग्य कामे केली की त्यावरून कर्तृत्वाचा अंदाज बांधता येतो. विचाराची तूट तेथे भाषणाला ऊत, मूर्खाच्या गर्दीत नुसती बडबड असते. व्याप तितका संताप, कामाचा पसारा जितका अधिक तेवढी जबाबदारी अधिक. शहाण्याला शब्दाचा मार, शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबद्दल शब्दाने समज दिली तरी ती पुरेशी असते. शितावरून भाताची परीक्षा, वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होते. शेरास सवाशेर, एकाच दुसरा वरचढ. शेजाऱ्याची कडी धावधाव वाढे, एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखवणे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे, चांगल्याच्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात. सगळेच मुसळ केरात, सर्व परिश्रम वाया जाणे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वकूब याची मर्यादा पडते. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात, एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे. संग तैसा रंग, संगतीप्रमाणे वर्तन. सारा गाव मामाचा एक नाही कामाचा, जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे. साप साप म्हणून भुई दोपडणे, संकट नसतानाही त्याचा आभास निर्माण करणे. सात हात लाकूड नऊ हात धलपी, एखादी गोष्ट खूप फुगवून सांगणे. सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी, एकदम अशक्य कोटीतील गोष्ट करणे. सुरुवातीलाच माशी शिंकली, आरंभालाच अपशकून होणे. सुंब जळा तरी पीळ जात नाही, वैभव गेले तरी ताटा जात नाही. स्नान करून पुण्य घडे, मग पाण्यात बेडूक काय थोडे. वरवरच्या आवडंबराने पुण्य मिळत नाही. हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते. संकटे मोठ्या प्रमाणात येतात पण कमी होताना हळूहळू कमी होतात. हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्याचा पावसाळा, खोटे अश्रू ढाळणे. हत्तीच्या दाढेमध्ये मिऱ्याचा दाणा, मोठ्या उपायाची गरज असताना अतिशय छोटा उपाय करणे. हत्ती गेला आणि शेपूट राहिले, कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा भाग शिल्लक राहिला. हलवायच्या घरावर तुळशीपत्र, परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे. हत्ती बुडतो आणि शेळी ठाव मागते, जेथे भले भले हात टेकतात तेथे लहान बडेजाव दाखवतात. हात ओला तर मित्र भला, म्हणजेच तुमच्यापासून जर काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे खातात. हात फिरे तेथे लक्ष्मी वसे, उद्योगी माणसाच्या घरी लक्ष्मी नंदते. हाताच्या काकणाला आरसा कशाला, स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको. हजीर तो वजीर, जो ऐनवेळी वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे, जे हातात आहे ते सोडून दुसरे मिळणे आशेने हातातले सोडण्याची पाळी येणे.
हिरा तो हिरा गार ती गार, गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यापासून राहत नाहीत। हिरेपोटी गरगोटी, चांगल्याच्या पोटी नाठाळ। होळी जळाली आणि थंडी पळाली, होळीनंतर थंडी कमी होते। स्त्रीच्या मागोमाग ग येतो, संपत्तीबरोबर गर्व येतो।